बीडच्या केस तहसील कार्यालयावर आरपीआयच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने यात सर्वसामान्यांसह मोर्चेकरी सामील झाले होते. बीड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर केला जावा, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जावं यासह विविध मागण्यांकरिता हा मोर्चा काढण्यात आला होता. केज शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून तहसील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला. आरपीआयचे युवा प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं होतं. यावेळी मोर्चांकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले होते. यावेळी पप्पू कागदे युवा प्रदेशाध्यक्ष आरपीआय यांनी पुढील प्रमाणे आपली प्रतिक्रिया दिली. सर्व प्रकारच्या सिमेंट पाईप्स आणि सिमेंट प्रोडक्शन करणारी पंढरीतील एकमेव नामांकित फर्म एनपी सिमेंट पाईप अँड प्रॉडक्ट्स, गादेगाव तालुका पंढरपूर. 300 mm RCC सिमेंट पाईप NP 2 पासून ते 900 mm NP 2 पर्यंतच्या सिमेंट पाईपची निर्मिती या ठिकाणी होते. वॉटर टँक, सेफ्टी टँक, सिमेंट बाकडे, जनावरांची दावण, टेलिकॉम कंपनीचे चेंबर, रूट मार्कर व सिमेंट पोल, सिमेंट चौकट, चाराकुंडी, ड्रॅगन पोल व फ्लेट आदी सर्व प्रकारचे उत्पादन या फर्म मार्फत केले जाते व या सर्व प्रॉडक्टची होलसेल व किरकोळ विक्री केली जाते. अधिक माहितीसाठी संपर्क प्रोफाइटर श्री उमेश एकनाथ फाटे, मोबाईल नंबर 98 50 12 93 55, 96 89 88 02 67, 98 50 02 57 21. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं केज तालुक्याच्या वतीनं आज विराट असा मोर्चाचं आयोजन केज तालुक्याच्या वतीनं केलेलं आहे. प्रामुख्यानं मोर्चाची मागणी आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, परंतु ओबीसी समाजाला कुठलाही धक्का न लावता, त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा बांधवाला आरक्षण हे दिले पाहिजे. हे रिपब्लिकन पक्षाची सुरुवातीपासून गेल्या 30-35 वर्षापासून मागणी आहे. दुसरी मागणी आहे की बीड जिल्ह्यामध्ये अत्यंत पाऊस कमी झालेला आहे. आज अनेक पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये पाण्याची फार मोठी टंचाई होणार आहे. तळे जर बघितले तर एकही तळं 30% वर नाही, कुठं 11%, कुठं 16%, आणि म्हणून बीड जिल्हा हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे. तिसरी मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने जे कॉन्ट्रॅक्ट भरती काढलेली आहे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं ती तात्काळ रद्द करावी. ही आमची रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज आम्ही पूर्ण कार्यकर्ते बघितले, आपण हजारोच्या संख्येनं मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि म्हणून आमचा एक खास गोरगरिबाचा प्रश्न आहे. गायरान जमिनी ह्या गोरगरिबांना प्रत्येक जातीला गायरान जमिनी दिल्या पाहिजे, हे सुद्धा मोर्चामध्ये आम्ही मागणी केलेली आहे. अशी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ह्यांनी अगोदरही पालकमंत्री पद भोगलेलं आहे आणि आताही पालकमंत्री आहे. त्यांनी अगोदरसुद्धा त्यांची पालकमंत्री म्हणून त्यांनी कामाची चुणूक अद्यापही दाखवली नाही आणि मला वाटत नाही की पालकमंत्री या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला जिल्ह्यातील लोकांना न्याय देतील मला असं अजिबात भरोसा वाटत नाही. पालकमंत्र्याला माहीत असलं पाहिजे की बँकेतून लोन घेताना स्वतःची पत त्या ठिकाणी काही ना काही घाण ठुल्याशिवाय बँक लोन देत नाही. विना आट जर लोन त्यांनी जर देण्याचं कबूल केलं असेल तर मग निश्चितपणे लोकांना लोन मिळेल. तुम्ही म्हणताय की आरपीआयची काय भूमिका असणार आहे? मी तुम्हाला सांगू इच्छितो की ओबीसी समाज, मायक्रो ओबीसी समाज अत्यंत गरीब आणि दारिद्र्याचं जीवन अगोदरपासून जगतो आहे. त्यांच्यासुद्धा विचार झाला पाहिजे. मराठा समाजाला वेगळी कॅटेगरी केली पाहिजे, वेगळी कॅटेगरीतून त्यांचा वेगळा निकष ठरवून त्यांना आरक्षण देण्याची मागणी आमची असेल.